परिषदेमध्ये फार उशीर आलो. आज त्यांच्या हाताखाली काम त्यांच्या सोबत काम करणारे उपमहापौर पण बसलेले. निवडणुकीमध्ये आमच्या माथाडी कामगारांचं या ठिकाणी कचुंबर होणार आहे, मला खूप काळजी वाटते. आणि या काळजीमध्ये ज्यांनी कधीही माथाडी कामगार, आज उदाहरणार्थ बाळासाहेब पाटील आहेत साहेब, तुमच्या मतदारसंघामध्ये बाजार समिती तर तुमच्या ताब्यात आहे, सहकार कारखाना तर तुमचा स्वतःच आहे. शिंदेसाहेब कोरेगावमध्ये होते, कोरेगावमध्ये बाजार समिती त्यांच्या ताब्यात, जावलीची त्यांच्या ताब्यात, आता शिवेंद्रबाबांच्या ताब्यात असू दे, मकरंदाबांध मकरंद, नवी मुंबईची बाजार समिती कुणाच्या ताब्यात? कधी गणेश नाईकांनी नवी मुंबईच्या बाजार समितीमध्ये लक्ष घातलं नाही, जी सोनं देणारी अंडी आहे? आज अजितदादा पवारांनी कालच्या मीटिंगमध्ये चेअरमन साहेब तुम्हाला जे सांगितलं, बारकाईने काम करावं, किती मोठा गोंधळ आहे ते तुमच्या लक्षात येईल, परंतु तरीही गणेश नाईकांनी कधीही माथाडी चळवळीमध्ये या ठिकाणी हस्तक्षेप केला नाही. ते तर पर्याय युनियन चालू करू शकतो, ते ज्या वेळेला शिवसेनेचे मंत्री होते, शिवाजीराव पाटील साहेबांचे चांगले संबंध होते, पण ते बघू शकत होते. या लोकांची भांडण झाली, चला आपलीच नवीन युनियन काढू, एमआयडीसीत काम पाहिजे तर माझी युनियन घ्या, माझे मेंबर व्हा, पण कधीही गणेश नाईकांनी हे केलं नाही. उद्याच्या निवडणुकीमध्ये कामगार बंधून आपण विचार करावा की आपण कुठल्या स्तराला जाऊन काम करायचं. म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती की अण्णासाहेबांनी विचाराने संस्था निर्माण केली, हे वटवृक्ष निर्माण केलं, हा तडा जाता जाऊ नये. आजपर्यंत भाषण व्हायची की नजर लागू नये, नजर लागू नये, आता कुणाची नजर कधी लागणार हेच मला कळायला मागत नाही. आता तर मी ते कवळं का पवळं ते पण आणून ठेवलंय मोठं, एखाद्याची नजर लागली तर ज्याची नजर लागते त्याचीच काहीतरी परिवर्तन व्हावं. म्हणून त्या सगळ्या गोष्टीमध्ये आपली चळवळ, आपली संघटना ही मोठी झाली पाहिजे, याचा आपण विचार करावा. आणि स्वर्गीय आमदार अण्णासाहेबांच्या विचाराची ही संघटना ही अण्णासाहेबांच्या विचाराने चालली पाहिजे, कुणा पक्षाच्या विचाराने नाही चालणार, कुणा कॉन्ट्रॅक्टरांच्या विचाराने नाही चालणार. तर समोर बसलेला माथाडी कामगार ज्याच्या कायद्यामध्ये लिहिलेलं आहे की जेवढं काम तेवढं बोर्डामध्ये दाम, आणि कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून ही युनियन चालणार नाही, वाटेल ते झालं तरी चालेल, पण ही गुंडगिरी संपवण्यासाठी साहेब साथ द्या आम्हाला. मी गुंडांची यादी देऊ शकतो, ही यादी दिल्यानंतर कारवाई झाली तर नशीब समजायची. एक यादी आम्ही नवी मुंबई पोलीस कमिशनरला दिली आहे की दोन नावाजलेले गुंड बोर्डाच्या माथाडीच्या मीटिंगला आले, परंतु तरी नवी मुंबई पोलिसांनी अजून कारवाई केली नाही. काय माहित काय चाललंय, देवाला माहित आहे बाबा. एक तर प्रकरण दिवसेंदिवस फार वाईट होत चाललेलं आहे, म्हणजे ह्या सगळ्या गुंडांच्या आवाजावरती मी कॉन्ट्रॅक्टरांच्या विरोधात आवाज उचलत असताना माझाच कधीतरी कार्यक्रम वाजायचा असं वाटतं. पण या समोर बसलेल्या माथाडी कामगार आहेत, कुठेतरी विधिलिखित आहेत, तर अजून ती वेळ आली नाही. आणि जर आल्यास तर आमच्याकडे पण जसं शस्त्र आहे, आम्ही त्याचा योग्य वापर त्या ठिकाणी करू. म्हणून माझी विनंती आहे की ही चळवळ आपण चालू ठेवावी. राजकारणाच्या पलीकडे हे माथाडी चळवळ, आता साहेब मी एक सांगू, आता मी त्या दिवशी शिंदेसाहेबांना बोलतो, म्हटलं काँग्रेस पक्षाला बोलवायचं राहिलं. आता बीजेपी आमच्या संपर्कात कधी नव्हती, आपल्या नेतृत्वाखाली आम्ही बीजेपीला बोलवली. शिवसेना प्रमुखांचं काय माझ्या घरचं संबंधच नव्हतं, तरी निवडणूक लढवल्यामुळे खासदारकीचे आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब राज्याचे मुख्यमंत्री यांचे घरचे संबंध निर्माण झाले. आता कशाला मी पक्षाच्या बद्दल भांडत बसायचं, तर काँग्रेसवाल्यांना काय वेगळं टाकायचं, कशाला त्या बिचाऱ्या ताईला घेऊन आम्ही 99 भांडणं केली आणि नंतर ताई बरोबरच सरकार स्थापन केलं. आज मलाच कुठेतरी वाटायला लागलं की ताईकडे जाऊन बसावं आणि ताईकडनं माफी मागावी आणि तिलाही सांगावी, ताई तू पण आमच्या माथाडी चळवळी वाढवण्याचा प्रयत्न कर, कारण तुम्ही सत्तेमध्ये असता. परंतु ही माथाडी चळवळ यानंतर कमीत कमी राजकारणात बळी पडू नये, एवढीच माझी आपल्याला विनंती आहे. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.